नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण दोडक्याची भाजी करूया। हे बघा, छोटे छोटे देशी दोडका आहे। शेंगदाण्याचं कूट, हे बघा मोठं मीठ। मी भाजीत मोठं मीठ वापरते, थोडस गूळ, मसाला तिखट, हळद, हिंगडी, मोहरी दाणे, तेल। आता आपण वरच दोडक्याच साल काढून घेऊया। देशी दोडका चवीला छान लागतो, त्याचे टेस्ट छान असते देशी दोडक्याचे। आता हे बघा, वरचं साल, ह्याची चटणी पण खूप छान होते, पण मी चटणी न करता मी भाजीत कोथिंबीर सारखं असं बारीक चिरून ते तेलात टाकते, म्हणजे तेलात बसलं की ते छान लागतं, भाजीत मिक्स होऊन जातं। ते बघा, असं एकदम बारीक चिरून घ्या आणि दोडक्याबरोबर भाजून घ्या, छान लागतं। कधी पण दोडका कट केल्यानंतर ही बाजू चवून बघा, कडू असेल तर टाकून द्या, कडू असेल तर दोडका वापरू नका, विषारी दोडका असतो। कधी पण दोडका चिरल्यानंतर जरा चवून बघा, गोड दोडका असेल तरच वापरा, कडू दोडका असेल तर टाकून द्या। येतात आहे दोडका, चवून बघा चांगला आहे। कधी पण दोड आपला हा दोडका चिळून झाला, आता आपण फोडणी घालूया। तेल घाला, हिंगडी घाला, मोहरी दाणे, कड़ी पत्ता, त्यात दोडक्याच्या शिरा पण छोटे छोटे काप केलेले तेलात टाकून घ्या। दोडके पण टाका आणि दोडके छान भाजून घ्या तेलात। Thank you.
दोडका तेलात छान असं भाजून घ्या. दोडक्याची भाजी खमंग होते, दोडका छान भाजला ना टेस्ट वेगळी येते. असं दोडका भाजल्यानंतर दिसतो आपला मग दोडका दोडका भाजला. आता आपण मसाला करूया. शेंगदाण्याचं कूट, मीठ, गूळ, मसाला तिखट, हळद, हे मसाला पण एक दोन मिनिट तेलात भाजून घ्या. बघा तेलात भाजून घेऊन मस्त भाजी करा, खूप छान लागतं. पाणी न घालता पहिले भाजून घ्या आणि मग पाणी घाला. हलवत राहायचं नाही तरी मसाला करपतो, एकसारखा हलवत राहा. आपलं मसाला भाजून झालं, पाणी घाला. बघा तुम्हाला घट्ट भाजी हवी असेल तर पाणी जरा घाला आणि दोडका शिजवून घ्या. आणि पातळ भाजी हवी असेल तर थोडस पाणी जास्त घाला. पण हे बघा देशी दोडक्याच्या भाजीला फोडणी घातलं ना, वास खूप छान येतो दोडक्याचा. झाकून शिजवून घेऊया. भाजी शिजायला लागली. अजून एक दोन उकळी आणूया आपण. हे बघा दोडका थोडा शिजला, अजून एक दोन उकळी येऊ दे म्हणजे दोडका पूर्ण शिजतो. भाजी छान शिजली. बघा दोडका सगळा शिजला पूर्ण. आता आपण गॅस बंद करूया आणि एक 5 ते 7 मिनिट असं झाकून ठेवा. त्या वाफेवर पण भाजी छान शिजते. दोडक्याचा वास इतकी मस्त यायला लागलाय ना, भाजीचा खूप मस्त वास यायला लागलाय. आता आपण हे 15 मिनिटांनी एका भांड्यात काढून घेऊया.